निवडणुकीत असे काही प्रसंग घडतात की त्यांची उत्तरं निकालामध्ये दडलेली असतात. असाच एक प्रसंग कळकवलीतील मतदानादिवशी घडला. आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांसमवेत उभे असताना तिथून आपल्या कारमधून नितेश राणे निघाले होते. काही सेकंदांच्या या प्रसंगात दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं. या स्मितहास्याचं रहस्य काय असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. पण निकालानंतर त्याचं उत्तर मिळालं. हे उत्तर होतं कणकवली शिवसेनेची शान स्वाभिमान. मतदानादिवशी आमदार नितेश राणे यांची कार शिवसेनेच्या बूथ समोरून निघाली होती. त्याचवेळी तेथे असणारे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्याकडे पाहून स्माईल दिलं. त्याला आमदार नितेश राणे यांनीही प्रतिसाद दिला. प्रसंग सहज घडलेला असला तरी या स्माईलचं रहस्य काय अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यावेळी कोणाच्याही मनात हा विषय येण्याची सुतराम शक्यता नव्हती. स्वाभिमान आणि शिवसेना एकमेकांना मदत करतील. पण निकालानंतर याचं कोडं उलगडलं. प्रभाग 10 मध्ये मतदानाची आकडेवारी पाहिली तर हे सर्व स्पष्ट होतं. याला खरं तर आणखी कुठल्याही पुराव्याची गरज नाही. इथं स्वाभिमाननं शिवसेना उमेदवाराला साथ दिली आणि त्या बदल्यात आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला विजयी केलं. समीर ललावडे यांना विजयी मताधिक्य याच प्रभागात मिळालंय. शिवसेना भाजपची युती झाली खरी, मात्र त्याबाबत बरेच वादग्रस्त मुद्दे चर्चेत होते. भाजपकडे गेलेले नगराध्यक्षपद आणि मैत्रीपूर्ण लढत याचा फटका थेट भाजपला बसल्याचं दिसून येतं. अर्थात राजकारणात कोणीही कायमचे मित्र आणि कायमचे शत्रू नसतात. राजकारणातले हे डावपेच सामान्य मतदारांच्या लक्षात यायला वेळ लागतो. मुरब्बी राजकारणी मात्र एकमेकांच्या मदतीने आपल्याला हवं ते साध्य करून घेतात. असाच हा प्रकार आहे. त्या स्मितहास्याचं रहस्य निकालानं उघड केलं आणि त्याचबरोबर कणकवलीचा निकाल बदलण्याची कसलेल्या राजकारण्यांची एक धक्कादायक खेळीही. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाइव्ह.